नमस्कार, मी संध्या। माझ्या दुजा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण कुर्ती कशी अल्टर करायची ते पाहणार आहोत। तर माझ्याकडे इथे दोन कुर्ती आहेत, तर एक कुर्ती मी तुम्हाला अल्टर करून आज दाखवणार आहे। तर इथे या कुर्तीची शोल्डर पट्टी थोडी मोठी आहे, म्हणजे खांद्याच्या खाली येत आहे, तर ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला आधी स्लीव्स काढून घ्यावे लागतील। तर मी आधी स्लीव्स काढून घेते आणि मग तुम्हाला सांग। तर इथे बघा, मी इथे स्लीव्स काढून घेतलेले आहे आणि कुर्ती ही उलट्या साईडने ठेवून घेतलेले आहे। तर आता आपल्याला या कुर्तीला सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर इथे ही शोल्डर पट्टी थोडी कमी करायची आहे। तर इथे छाती आहे 36 इंच, तर त्यानुसार आपण शोल्डर पट्टी रेडीमेड कुर्तीमध्ये 3-3.5 ठेवू शकतो। तर इथे मला आता तयार 3.5 हवी आहे, तर मी इथे 4 इंच घेत आहे 1/2 इंच मार्जिनसाठी। अशा पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेऊ। हे बघा, त्यानंतर इथे मुंडाला देखील आपल्याला थोडा आकार द्यावा लागणार आहे। तर बघा, खालच्या बाजूने आपल्याला आहे तसाच आकार द्यायचा आहे, कारण मुंड्यामध्ये जास्त लूज नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। इथे जर जास्त कटिंग केलात तर रेडीमेड कुर्तीमध्ये स्लीव्स अटॅच करताना इथे आपल्याला स्लीव्स कमी पडू शकतात। आता आपण हे मार्किंग केलं आहे ते कटिंग करून घेऊ। जर तुमचा टॉप जास्त लूज असेल आणि मुंड्यामध्ये जास्त झोल येत असेल तर तो टॉप आधी तुम्ही घालून बघायचा आहे आणि मगच कटिंग करायचं आहे। अशा पद्धतीने कटिंग करून घेतल्यानंतर हा टॉप आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे 1/2 इंचा। इथे मी 1/2 इंच घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने। तसेच या बाजूला देखील आपण 1/2 इंच घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे। त्यानंतर हा आकार कटिंग करून घ्यायचा आहे। हा आकार कटिंग करताना आपल्याला फक्त फ्रंट पार्टच उचलून आकार कट करून घ्यायचा आहे, बॅक पार्ट कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। तसेच या साईडने देखील कटिंग करून घ्यायचं आहे। इथे मी फक्त पुढचा मुंडाच कटिंग करून घेतलेला आहे। हे बघा, तर इथे आपल्या टॉपची कटिंग करून झालेले आहे। आता आपण स्लीवच्या मुंड्याला आकार देऊन घेऊ। इथे मी स्लीव्स घेतलेले आहेत, तर त्यांची सरळ बाजू ही बघा अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे। तर इथे उंची आहे तेवढीच ठेवणार आहे। त्यानंतर आपण सेंटर काढून घ्यायचं आहे। तर आता इथे आपण टॉपच्या मुंड्याला जसा आकार देऊन घेतला होता त्याच पद्धतीने आपण इथे स्लीवच्या मुंड्याला देखील आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, जास्त कटिंग करणार नाही आहे मी। हे बघा अशा पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण पुढच्या मुंड्याचा देखील इथे आकार देऊन घेऊ। तर इथे मी 1/2 इंच घेऊन पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेत आहे। हे बघा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपले स्लीव्स देखील तयार झालेले आहेत। तर इथे उंची मी आहे तेवढीच ठेवलेली आहे, फक्त मुंड्याला आकार दिलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उंची देखील कमी करू शकता। तर सर्वात आधी आपण इथे शोल्डरला शिलाई मारून घेऊया। हे बघा, इथे एकच शिलाई मारलेली आहे, तर आपण डबल शिलाई मारून घेऊ। तसेच या बाजूने देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर टॉप सरळ करून घ्यायचा आहे। आता इथे मी स्लीव्स घेतल्या आहेत, तर इथे आपण स्लीव्सला जो पुढच्या मुंड्याचा आकार दिला होता तिथे आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला स्लीव्स लावताना लेफ्ट आणि राईट साईड समजेल। तिथे मी छोटासा कट देऊन घेत आहे, म्हणजेच कट दिलेली बाजू टॉपच्या फ्रंट साईडलाच येईल। अशा पद्धतीने हे स्लीव्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर बघा, ह्याच्यातला एक स्लीव्स मी काढून घेतलेला आहे। तर बघा, ही टॉपची पुढील बाजू आहे आणि आपण जेव्हा स्लीव्स अटॅच करतो तेव्हा आपण स्लीव्सला जेव्हा पुढच्या मुंड्याचा आकार देतो तो आकार आपल्याला टॉपच्या पुढील बाजूला ठेवून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे स्लीव्स आपण जोडून घेऊ। इथे आपल्याला स्लीव्स 1 इंच कमी पडत आहेत। जर जास्त कमी पडत असतील, तुम्ही जर स्लीव जॉईन करत असाल तर स्लीवचा जो मुंडा आहे तो थोडासा कटिंग करून घ्यायचा आहे। आता आपण हे स्लीव्स जोडून घेऊ।
इथे मी टॉपची बॅक आणि फ्रंट साईड सेपरेट केलेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला टॉप फिरवत अशा पद्धतीने स्लीव्ज जोडून घ्यावे लागणार आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी टॉप अल्टर करू शकता. तर इथे मी एका बाजूचा स्लीव जोडून घेतलेला आहे, अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा स्लीव देखील जोडून घेऊ. आता या साईडचा स्लीव जोडताना आपण जो स्लीवच्या पुढच्या मुंड्याला कट दिला होता तो या बाजूला येणार आहे. ही टॉपची फ्रंट साईड आहे, हे बघा. तर आपण या बाजूचा स्लीव देखील जोडून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे स्लीव जोडून घ्यायचे आहे. इथे देखील आपल्याला टॉप अशा पद्धतीने फिरवून स्लीव जोडून घ्यायचे आहे. तर इथे आपले दोन्ही स्लीव जोडून झालेले आहेत, यावर डबल शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, स्लीव जोडून झाल्याच्या नंतर हे दोन्ही स्लीव आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत. स्लीवची उंची बरोबर आहे की नाही आणि शोल्डर पट्टी देखील दोन्ही स्लीवची बरोबर आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्या टॉपला आपल्याला फिटिंग करायचं आहे. तर मी हा टॉप उलट्या बाजूने फिरवून घेत आहे. हे बघा, त्याआधी आपण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, टॉप व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने साईड शिलाई मारून घ्यायची आहे. इथे साईड शिलाई मारताना बघा, सीट घेरच्या इथे वरच्या बाजूला जो कपडा आहे तो अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील आपण शिलाई मारून घेऊ. त्यानंतर आपण आता फिटिंगची मापे टाकून घेऊ. तर इथे बाहेर रुंदी आहे 10 इंच, तसं निम्मा इथे आपण 5 इंच घेणार आहोत. हे बघा, तसेच आपण दुसऱ्या स्लीवला देखील बाहेर रुंदीचं माप टाकून घेऊ. त्यानंतर इथे छाती आहे 36 इंच, तर निम्मा आपण इथे घेणार आहोत 18 इंच. कुर्ती ही लूजच असते, त्यामुळे इथे माप घेताना देखील आपण लूजिंगमध्येच घ्यायचं आहे. दोन्ही साईडला मार्जिन ठेवून बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे कमरेचं माप आहे 34 इंच, त्याचं निम्मा इथे 17 इंच होत आहे, तर त्यानुसार इथे माप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सीटघेर इथे बरोबर आहे, आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, जिथे साईड कट आहे तिथपर्यंत आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा,
याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील मार्किंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपण जिथे मार्किंग केले आहे त्यावर आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघा मी व्यवस्थित आपण मार्किंग केली त्याच लाईनवर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे ही शिलाई आपल्याला साईड कट आहे तिथपर्यंत लॉक करून घ्यायची आहे। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील आपण फिटिंगची शिलाई मारून घेणार आहोत। इथे आपली फिटिंग शिलाई मारून झालेले आहे। आता मी टॉप सर्व करून घेत आहे। अरे बघा इथे आपला टॉप अल्टर कोन झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।